दरम्यान बीडच्या गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला इथं चौघांचा मृत्यू झालाय. सिंदफणा नदीपात्रामध्ये वाळू माफियांमुळे झालेल्या खड्ड्यामुळे चार मुलं नदीत बुडाली. बबलू वक्ते, गणेश इनकर, आकाश सोनवणे आणि अमोल कोळेकर अशी मृत मुलांची नावं आहेत. ही सर्व मुलं 9 ते 12 वर्ष वयोगटातील आहेत. ही मुलं नदीकाठी खेळायला केली होती, त्यावेळेला वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्यामध्ये बुडून या चारही मुलांचा मृत्यू झालाय. या हृदयद्रावक घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत. जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका या ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान इथल्या स्थानिकांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी विनोद चिरे यांनी. वाळू माफियांनी ज्या खड्ड्यातून वाळू उपसा केला त्याच खड्ड्यामध्ये चार मुलांचा बुडून मृत्यू झालाय. मी सध्याला त्या घटनास्थळावरती आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत, नेमकं काय प्रतिक्रिया आहेत? जीसीबीने खड्डा केलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये चार बालकांचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे किंवा वाळू माफिया जे आहेत त्यांच्यावर त्यांनी कारवाई करण्यात यावी व जेणेकरून ज्या जीसीबीने ज्या ट्रॅक्टरने या ठिकाणी वाळू नेली त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली तर त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला असं आमच्या गावकऱ्याला वाटतं. शाजामपूरचे 3 मुलं होते आणि तांदवडीचा 1 मुलगा होता. ते आजोबा गावी आला होता समजा शाजामपूरला आणि तिथून ते मामा स्थळीहून ते समजा गावाकडे निघाले होते. पण सिंदफणा आडी असल्यामुळे पाणी होते, पाण्यातून चालता चालता पुढं जीसीपी चालू होती. जीसीपी गेली बाजूला नेमकी दुसऱ्या खड्ड्याकडे आणि ती मुलं त्या खड्ड्यातमध्ये शिरले. त्यांना अंत लागला नाही पाण्याचा किती एक आहे असे घसरले. तसेच ती चारी बी एकोमाकाला उडीत उडीत हात हाताला हात गुजूनच ती पडली. आमची एवढीच मागणी प्रशासनाला की हे वाळू माफियांना एवढा त्रास द्यायला लागलेत हे शेतकऱ्याला इथल्या आणि सगळ्याच लहान मुलाला समजा काळजी घ्यावी अशी आमची विनंती. या ठिकाणचं जे महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, ते केवळ मूक गिळून गप्प आहे. या ठिकाणी हप्तेखोरी देखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. त्यामुळं या वाळू माफियांवर ठोस अशी कारवाई करावी आणि या चार मुलांना न्याय द्यावा अशीच मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर मुळे सोबत विनोद जिरे, साम टीव्ही, बीड.